Please subscribe to Good Food with Akshata and please don't forget to click on bell icon. नमस्कार, मी अक्षता. गुड फूड विथ अक्षतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गर्मीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक थंडगार अशी रेसिपी. तर रेसिपीचं नाव आहे चिकू मिल्कशेक. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे 4 चिकू घेतलेले आहेत मी. साधारण 2 ते 3 चमचे साखर घेतलेले आहे. हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. कारण हे चिकू गोड आहेत सो मी साखर कमी घेतलेले आहे. जर चिकू सपक असतील तर तुम्ही जास्त साखर यूज करू शकता. 2 काजू घेतलेले आहेत आणि साधारण 4 बदाम घेतलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि 1 चहाचा कप दूध घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण चिकूमधील बिया काढून घेऊयात. तर आमच्या घरी चिकूचं झाड आहे आणि त्याच झाडाचे चिकू आहेत आणि खूप गोड आहे ते. तर हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे मी आणि वरून थोडी टूटी फ्रुटी पण ॲड केली याच्यामध्ये आणि 2 आईसचे क्यूब्स पण ॲड केले आहेत. जर तुम्हाला आईस नको असेल तर तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थोड्या वेळानंतरला मिल्कशेक पिऊ शकता. तर आता खाण्यासाठी तयार आहे. तर चिकू मिल्कशेक खाण्यासाठी तयार आहे आणि मी ते एका ग्लास बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर होप तुम्हाला चिकू मिल्कशेकची रेसिपी आवडली असणार आणि घरी तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. परत भेटू अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.